ग्राम पंचायतींचा धुरळा, उमेदवारांकडून जादूटोणा। उंबरठ्यावर काळी बाहुली, फोटोला लिंबू टाचणी। ग्राम पंचायत निवडणुकीत अंधश्रद्धेचा बाजार। ग्राम पंचायत निवडणुका चुरशीच्या होत असताना उत्तर पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारा प्रकार समोर आलाय। ग्राम पंचायत निवडणुकीत चक्क जादूटोण्याचा प्रकार घडल्यानं मोठी खळबळ माजली आहे। उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत अशी ओळख असलेल्या तमाशा पंढरीत नारायण गावात ग्राम पंचायत निवडणुकीत उमेदवारांना पराभूत करण्यासाठी काळी बाहुली, टाचण्या, टोचलेली लिंब आणि त्यावर उमेदवारांचा फोटो लावण्यात आलाय। इथं शिवसेना, भाजप तसंच इतरांना सोबत घेत माजी सरपंच बाबू पाटे यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताई हनुमान ग्रामविकास पॅनल विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं मुक्ताई हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनल उभं केलंय। राष्ट्रवादीच्या पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार छाया केदारी आणि वॉर्ड क्रमांक 4 उमेदवार प्रशांत खैरे, वैशाली निंबारकर, सारिका सोनवणे यांच्या फोटोला काळी बाहुली, लिंबू, टाचणी टोचल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकारानं ग्रामस्थही चांगलेच आक्रमक झाले। टोपली ज्याला लिंबू मिरच्या बाहुली आणि आमच्या उमेदवारांचा फोटो, त्या फोटोला टाचण्या टोचलेल्या आहेत। त्या 3 महिला उमेदवार आहे आणि एक जेंट्स आहे, त्यांच्या घरामध्ये आया बहिणी नाहीत का? अशा प्रकारे राजकारण करायचं कितपत योग्य आहे? आमचे सगळे धासवलेले होते। तर दुसरीकडे सांगली नजीकच्या हरिपूर मध्येही असाच प्रकार घडलाय। हरिपूर गावातील कमानीजवळ काळ्या बाहुल्या, लिंबू टाकल्याचं आढळलंय। ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये पॅनल विजयी होण्यासाठी काळी जादू करण्यात आल्याचं बोललं जात आहे। विरोधकांना असं वाटतंय की जादू टोणा करून सत्ता आपल्या हातात घ्यायची असं त्यांना वाटतंय, परंतु जादू टोणा करून काही सत्ता मिळत नाही। त्याला जनतेत मिसळावं लागतं, काम करावं लागतं, काम केल्यानंतरच सत्ता मिळते। जादू टोणा करून सत्ता मिळू नये, जादू टोणा करून काहीतरी भानगडी करून सत्तेत येणं, असले प्रकार या गावामध्ये सध्या सुरू आहेत आणि असे प्रकार करून कुठे सत्ता मिळून मिळत नसते। खरं तर निवडणुका ह्या विकासाच्या मुद्द्यावरती लढल्या जावेत, आरोप प्रत्यारोप हे विकासाच्या मुद्द्यावरती व्हावेत। मात्र एखाद्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी जादूटोणासारखे असे धक्कादायक प्रकार जर वापरले जात असतील तर पुरोगामी समजल्या जाणाऱ्या या महाराष्ट्रासाठी नक्कीच शर्मेची बाब आहे। त्यामुळे अशी दुष्कृत्य करणाऱ्या प्रवृत्तींवरती कठोरात कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। सांगलीहून सरफराज सनदीसह हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे। छत्रपतींचा विचार म्हणजे